नमस्कार आत्ताची मोठी बातमी एकनाथ खडसे यांचा करिश्मा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार अठरा नगरसेवकाचा कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी काय आहे जळगावात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिश्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे कारण त्यांच्या समर्थकांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे त्यामुळे ऐनपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे भाजपला सोडचिठ्ठी देताच एकनाथ खडसे यांनी आता आपली पावर दाखवण्यास सुरुवात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार भुसावळमधील अठरा मा विद्यमान नगरसेवक आणि तेरा माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथं राष्ट्रवादी परिसंवाद कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक या ठिकाणी उपस्थित होते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एकूण एकतीस जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे खर तर एकनाथ खडसेंनी शनिवारीच एका आयोजित मेळाव्यामध्ये भाजपला थेट इशारा दिला होता यावेळी मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल जेवढे मला छळाल तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला होता मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीनं एक मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद